हा जो तुम्ही आवाज ऐकताय ना तो आहे भुजियाचा आणि अगदी तुम्ही जसं मार्केटमध्ये आलूभुजिया मिळतात त्याचप्रमाणे घरच्या घरी अगदी कुरकुरीत आणि खायला अगदी टेस्टी लागणारी रे भुजियाची रेसिपी घरच्या घरी बनवू शकतात अगदी सोपी रेसिपी आहे तर या दिवाळीला तुम्ही नक्की भुजिया घरच्या घरी बनवून बघा तर भुजिया बनवण्यासाठी इथं मी चार उकडलेली बटाटे घेतलेली आहे तर बटाटे हे मीडियम साईजचे आहे आणि बटाटे उकडून साधारण मला तीन ते चार तास झालेले म्हणजे पूर्ण थंड आपल्याला इथे बटाटे घ्यायची आहे आणि ते आपल्याला आता छान बारीक खिसून घ्यायची आहे त्यासाठी जी सगळ्यात बारीक खिसणी असते त्याचा वापर आपल्याला करायचा आहे कारण आपण जे शेव पाडणार आहोत ते अगदी बारीक असतात आणि जे बटाट्याचे कण असतात ते त्या शेवाच्या जे गाळण असते त्यामध्ये अडकायला नको म्हणून अगदी बारीक बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे तर बघा आपण आता ह्या बटाटे जे खिसलेले आहे यामध्ये मसाले घालूया तर इथं मी एक चमचा आमचूर पावडर घालते एक चमचा चाट मसाला घालते आमचूर पावडर हे तुम्हाला जे किराणा दुकान असतं तिथं सहज मिळेल आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडं कमी जास्त करू शकतात आता त्यानंतर एक चमचा धन्याची पावडर घालायची पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आपण हळद घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ आपण इथं मी अर्धा चमचा घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकतात हे जे मसाले आहे ते बटाट्यामध्ये छान आपल्याला एकजीव करायचे अगदी छान एकत्र करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यात बेसन घालायचे आहे तर बघा तुम्ही बेसन इथं जे घरी आपण तयार करतो हरभऱ्या डाळीचं तेही वापरू शकतात किंवा जे मार्केटमध्ये मिळतं मा तेही वापरू शकता आपण यामध्ये सोडा वगैरे अजिबात घालत नाहीये तर इथं मी एक कप बेसन घातलेलं आहे आपल्याला दोन कप बेसन घालायचं आहे पण अगोदर मी एकच ला, एक कप बेसन वापरते त्यानंतर जर लागलं तर राहिलेलं एक ही बेसन आपण यामध्ये घालूया तर बघा जे आपलं बॅटर आहे ते थोडं इलसर वाटतंय म्हणून मी इथं अर्धा कप परत बेसन घातलंय आणि उरलेलं अर्धाही नंतर घालते कारण त्यामध्ये गुठळ्या होणार नाही जर आपण थोडं थोडं करत घातलं तर तर बघा उरलेलं मी सगळ बेसन यामध्ये घातलेलं आहे आणि छान याचा गोळा बनवलेला आहे म्हणजे आपण जे बेसन वापरलेलं आहे ते इथं दोन कप संपूर्ण बेसन घातलेलं आहे आता यामध्ये आपण एक पळी तेल घालायचंय आहे आणि छान एकत्र करून घ्यायचंय आपल्याला हे मुरवत वगैरे ठेवायचं नाही आहे आपल्याला लगेचच शेव पाळायची आहे तर बघा आलू भुजिया आपल्याला तयार करण्यासाठी जे शेवचा साचा असतो त्यामधील ह्या दोन चाण्या आहेत एक जाड आहे आणि एक थोडी बारीक आहे तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही इथं वापरू शकतात तर साचा मी इथं तयार केलेला आहे आपल्याला अगोदर त्याला ते तेल लावायचं आहे म्हणजे जे आपलं बेसन आपण भिजवून घेतलेलं आहे ते साचालाचे कटणार नाही म्हणून पूर्ण साचाला छान तेल लावून आहे. आता जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते आपण साच्यामध्ये भरायचं आहे तर बघा बॅटर आपल्याला याप्रमाणेच आप हवं आहे जर तुमचं जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडं बेसन यामध्ये घालू शकतात आता इकडे तेलही तेल छान तापलेलं आहे जेव्हा आपण शेव तळत असतो तेव्हा तेल हे छान कळकळीत तापलेलं हवं आणि तेल पूर्ण छान गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला लो करायचा आहे त्यानंतर ह्या तेलामध्ये आपण शेव पाडायची आहे तर बघा तेल तापलेलं आहे हे कसं ओळखायचंय तर थोडासा बेसनाचा गोळा तेलामध्ये टाकायचा आहे जर तू लगेच ते आपलं तेल हे छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये शेव पाडून घ्यायचे तर बघा शेव पाडत असताना त्यावरती असे छान बबल्स येतात जोपर्यंत आपले हे बबल्स कमी होत नाही तोपर्यंत शेवांना हात लावायचा नाही आहे त्याला हलवायचं नाही आहे त्याचे बबल्स कमी झाल्यानंतर आपण शेव हे पलटी करून घ्यायचे आणि शेव तळत असताना आपल्याला जास्त आलटी पलटीही करायचं नाहीये फक्त एकच वेळेस ते पलटी करायची आहे म्हणून जी खालची साईड आहे ती छान एकच वेळेस तळायची आहे त्याचा रंगही बघू शकता तुम्ही थोडा बदललेला आहे आपल्याला जास्त डार्क रंगावरती ही शेव तळायची नाही आहे कारण नंतर जी तळण्याची प्रोसेस असते ती शेवाची चालूच असते म्हणून आपण जेव्हा शेव तळत असतो तेव्हा थोडा बदामी रंग झाल्यानंतर आपल्याला शेव लगेचच काढून घ्यायचे तर बघा खालच्या ने जे बबल्स आलेले होते ते पूर्ण गेलेले तर त्या पूर्ण बबल्स गेल्यानंतर आपल्याला शेव हे तेलातून बाहेर काढायचे आणि लगेचच आपल्याला दुसरी बॅच ही छान तळून घ्यायची याचप्रमाणे मी राहिलेले सगळे शेव तळून घेते तर बघू शकता आपले शेव किती छान तयार झालेले आहे हे जे आलू भुजिया आहे ते खायला अगदी टेस्टी लागते आणि जर तुम्ही बाहेरून विकत आणलं तर ते जे ते तेल असतं तेही खूप तळून तळून गरम झालेलं असतं त्यापेक्षा आपण हे घरच्या घरी मुलांनाही देऊ शकता आणि तुम्ही अगदी हेल्दी हे आलू भुजिया घरच्या घरी बनवू शकतात आणि मस्त खाऊही शकतात तर बघा आपले सगळे शेव हे तळून झालेले आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेव काढून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत आपले शेव तयार होतात तर बघा एका मोठ्या बाऊलमध्ये मी हे शेव काढून घेतलेले आहे आता यामध्ये वरतून आपल्याला थोडासा अजून टेस्ट वाढवण्यासाठी चाट मसाला घालायचा आहे आणि आमचूर पावडर घालायची आहे तर इथं मी अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त आमचूर पावडरची चव आवडत नसेल तर तुम्ही इथं स्किपही करू शकतात तर बघा हे छान एकत्र करून घ्यायचे आणि एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे शेव भरून ठेवायचे आहे तुम्ही ही जी शेव आहे ती एक महिना आरामात खाऊ शकतात जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये शेव भरून ठेवले तर ते नरमही पडत नाही आणि छान कुरकुरीत राहतात तर बघा मस्त अशी आपली आलूभुज्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या दिवाळीमध्ये ही भुजिया नक्की बनवून बघा पुन्हा भेटू आपण असेच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा